जिल्ह्यात सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नुकताच अमरावती जिल्ह्यातील भातकुली व तिवसा या नगरपंचायती सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे आता विविध पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहे. याच अनुषंगाने तिवसा आणि भातकुली या दोन्ही नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता स्थापन व्हावी याकरिता सर्व नगरसेवक, काँग्रेसचे नेते, तालुका अध्यक्ष यांच्यासह काँग्रेस नेते व नगरसेवक यांच्यासोबत चर्चा करून निवडणुकीचे डावपेच उमेदवारी ठरवण्यासंदर्भात काँग्रेसची बैठक नुकतीच पार पडली. जिल्ह्यातील भातकुली व तिवसा या दोन्ही नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला पाहिजे त्याकरिता सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करून विजय पताका फडकविला पाहिजे अशा आशावाद बबलू देशमुख यांनी या बैठकी दरम्यान व्यक्त केला. या बैठकीला जिल्हा प्रभारी किशोर गजबिये, जिल्हा सहप्रभारी प्रकाश तायडे, भैया पवार, हरिभाऊ मोहोड, भातकुली नगरपंचायत निरीक्षक धनंजय देशमुख, तिवसा नगरपंचायत निरीक्षक सुरेश चिंचोडकर यासह जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या शासकीय निवासस्थानी सदर बैठक पार पडली. जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व नगरपंचायती व इतरही निवडणुका लढविण्यात येणार असल्याचं या बैठकीत ठरविण्यात आलं. तसेच पक्ष उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून काँग्रेसचा झेंडा नगरपंचायतीवर फडकविण्यासाठी प्रयत्न करावे असे देखील आवाहन या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले. प्रचार आणि प्रसाराची यंत्रणा मजबूत करण्यावर तसेच वार्ड प्रभाग निहाय बूथ कमिटी मजबूत करण्यावर या निमित्ताने भर देण्यात आला. सर्व जाती धर्माच्या व पंथाच्या लोकांना सोबत घेऊन काँग्रेस स्वबळावर ही निवडणूक लढणार असल्याचं या बैठकीत ठरविण्यात आलं. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.